सिंधुदुर्गाकडून बेळगावकडे जाणारा तिलारी घाट गोवा आणि कोकणसाठी महत्वपूर्ण घाट, मात्र या घाटाची अवस्था सध्या दयनीय झाली आहे. हे घाट जीवघेणे या मालिकेत पाहूया याच घाटाविषयीचा हा रिपोर्ट. तीव्र चढ उतार, नागमोडी आणि धोकादायक वळणं आणि असुरक्षित कठडे, ही दृश्य आहेत तिलारी घाटाची. सिंधुदुर्गकडून बेळगावकडे जाणारा हा 7 किलोमीटरचा घाट. या मार्गावरून वाहनचालक अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करतात. बेळगावकडे जाता येता आणि गोवा तसंच तळ कोकणातील विशेषतः दोडामार्ग सावंतवाडी भागातील नागरिक या मार्गाचा वापर करतात. मात्र सध्या या मार्गानं प्रवास करणं जिकिरीचं झालंय. साईडचे जे कठडे आहेत ते जरा व्यवस्थित नाही आहेत आणि ते नादुरुस्त आहेत आणि काही काही ठिकाणी कोसळलेले आहेत, त्याच्यामुळे धोकाचा हे आहे. हा घाट पूर्वी तिलारी प्रकल्पाचा खासगी होता, मात्र गोवा आणि बेळगावकडे जाण्यासाठी कमी अंतर पडू लागल्यानं या मार्गाचा वापर सार्वजनिक तत्वावर होऊ लागला. नंतर हा घाट कोल्हापूर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आला. भाजीपाला, ब्रॉयलर कोंबड्या, खडी घेऊन जाणारे छोटे मोठे ट्रक याच घाटातून ये जा करतात. क्षमतेपेक्षा जादा खडी वाहतूक करणारे डंपर, तुटलेले संरक्षक कठडे, अर्धवट रेलिंग आणि चोरलेले रेलिंग यामुळे या घाटात अपघाताचा धोका वाढलाय. हा जो घाट आहे तो साधारणपणे 7 किलोमीटरचा आहे आणि या 7 किलोमीटरच्या घाटात 43 धोकादायक वळणं आहेत, त्याचप्रमाणे 23 डेंजरस झोन आहे. कोकण आणि घाट माथ्याचं अंतर पार करताना कोणता ना कोणता घाट लागतोच, मात्र सध्या या सगळ्या घाटांची दुरवस्था झालीय. आंबेनळी घाट दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आता तरी या घाटांच्या दुरुस्तीकडे आणि सुरक्षा उपायांकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज आहे. विकास गावकर सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, सिंधुदुर्ग.